नमस्कार मित्रांनो, मी टेकी भाऊ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करतो। आज मी घेऊन आलो आहे सॅमसंग टॅब ए हा टॅबलेट। आज करूया आपण याची अनबॉक्सिंग। आजच्या आपल्या कोरोना परिस्थितीमध्ये जसे मुलांना शिक्षणासाठी वगैरे फोनची गरज पडते किंवा टॅबलेटची गरज पडते, तर हा एक कमी किमतीमध्ये एकदम रिझनेबल किमतीमध्ये असा सुंदर असा टॅबलेट आहे। तर पाहू याची वैशिष्ट्य, याच्या बॉक्समध्ये काय काय दिलं आहे ते आपण पाहूयाच, पण ह्यावर काय नोंद दिली आहे तेही पाहूया आपण। ह्या कंपनीबद्दल माहिती दिली आहे यावर, व इथे सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए अशी नोंद केली आहे, व इथे याची किंमत व कलर याचा नोंद करण्यात आली आहे। हा टॅबलेट सिल्वर कलरमध्ये आहे, व ह्यामध्ये काय काय स्पेसिफिकेशन आहे त्याबद्दल माहिती इथे देण्यात आली आहे, व इथे याची किमतीबद्दल बोललं तर इथे याची किंमत 12,700 देण्यात आलेली आहे। पण हा टॅब तसा थोडा जुना झाला आहे म्हणून तो आता ऑनलाईन 10,000 आसपास तुम्हाला मिळून जाईल। तर 10,000 किमतीमध्ये खूप छान असा टॅबलेट आहे। तर चला करूया याचे अनबॉक्सिंग। तर खोलल्यानंतर पाहू यामध्ये आपल्याला बॉक्समध्ये काय काय देण्यात आलं आहे। ह्या टॅबची पॅकिंग तर खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीच्या पॅकिंगमध्ये हा तुम्हाला मिळून जाईल। व ह्यामध्ये तुम्हाला आतमध्ये एक चार्जर दिला गेला आहे, व यामध्ये यूजर मॅन्युअल व त्यांची वॉरंटी कार्ड देण्यात आलं आहे, व ही पिन आहे, सिम कार्ड सिम टूल पिन आहे। व चार्जिंगसाठी यामध्ये तुम्हाला मायक्रो USB चार्जर देण्यात आलेला आहे, हा मायक्रो USB चार्जर यात देण्यात आला आहे। तर हे सर्व आपण बाजूला ठेवू व पाहू ह्या टॅबलेटबद्दल। हा मी सिल्वर कलरमध्ये मागवला आहे। याची बॉडी ही पूर्ण मेटॅलिक बॉडी वाटते, व फिनिश ही खूप छान आहे, एकदम ग्लॉसी व सिल्की फिनिश आहे ह्यामध्ये। ह्यामध्ये तुम्हाला मागे 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, पण फ्लॅश नाही आहे। व पुढच्या बाजूला तुम्हाला इथे 2 मेगापिक्सलचा VGA कॅमेरा देण्यात आला आहे। हा टॅब मी बूट करून ठेवला आहे व अपडेटही केला आहे। ह्या टॅबलेटमध्ये तुम्हाला 2GB 32GB रॅमचा ऑप्शन मिळतो, व ह्यामध्ये हा टॅबलेट 2 वेरियंटमध्ये येतो, एक 4G वेरियंट व एक फक्त वायफाय वेरियंट। तर हा 4G वेरियंट आहे, व ह्यामध्ये तुम्हाला 8 इंचची स्क्रीन मिळते, 8 इंचचा डिस्प्ले मिळतो, व 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा व 2 मेगापिक्सलचा VGA कॅमेरा फ्रंटला देण्यात आला आहे। व ह्याची बॅटरी 5100 mAh बॅटरी देण्यात आली, व ह्याच्यामध्ये ऑन द बॉक्स अँड्रॉइड 10चा सपोर्ट देण्यात आला आहे। यामध्ये आपल्या शहराची सेटिंग आपण करून घेऊ, आपण यामध्ये कलकत्ता ऑप्शन ठेवू। सर्व ॲक्सेप्ट करू। पिन पॅटर्न वगैरे मी आता सेट करत नाही त्यामध्ये, तर तुम्हाला ह्यामध्ये काय काय फंक्शन देण्यात आलं आहे ते मी दाखवतो तुम्हाला। साइन इन करत नाही आहे मी। तर माझा सेटअप फिनिश झालेला आहे आता। तर याचा ब्राईटनेसही खूप छान आहे यूज करण्यासाठी। या सेटिंगमध्ये जाऊन आपण पाहूया आपल्याला यामध्ये काही काय आहे, व
टॅबलेटबद्दल माहिती काय मिळते, तर ह्याचा मॉडेल नंबर आहे SMT 295 व सिरीज नंबर इथे देण्यात आला आहे, EMI नंबर देण्यात आला आहे व स्टेटसमध्ये ह्याचा IP ॲड्रेस, सिम कार्ड स्टेटस हे सर्व दाखवण्यात आलं आहे. सॉफ्टवेअर यामध्ये अँड्रॉइड 10 ऑन द बॉक्स तुम्हाला मी बोललो, ज्याप्रमाणे त्यावर अँड्रॉइड 10 आहे व 1 UI कोर व्हर्जन ह्यात देण्यात आलेलं आहे. अँड्रॉइड सिक्युरिटी पॅच लास्ट 1 सप्टेंबर 2020 ह्यात देण्यात आलं होतं. आपण ह्यामध्ये कॅमेरा यूज करून बघू, कॅमेराची क्वालिटी कशी आहे ह्यामध्ये. तर जसा आता मी ह्याचा फोटो काढतो, तर कॅमेराची क्वालिटी तशी ठीकठाक आहे, डिटेलिंग वगैरे येत आहे, पण तरी यामधून जास्त तुम्ही अपेक्षा ठेवून चालणार नाही, कारण का 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, त्या मनाने ठीक आहे. व याचा फ्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सलचा विजय कॅमेरा आहे, तर तो तर ॲव्हरेजच असणार, त्याबद्दल मी काही जास्त सांगत नाही. तर बाकी ह्या टॅबलेटबद्दल बोललात तर ह्याची बॉडीची क्वालिटी खूप चांगली आहे व साईड बॉडी ह्याची मेटालिक देण्यात आलेली आहे. इथे हा तुम्हाला USB पोर्ट दिसतो, इथे स्पीकर ग्रिल्स आहेत व माईक दिला देण्यात आला आहे व ह्या बाजूला तुम्हाला सिम ट्रे देण्यात आलेली आहे व पुढे 3.5 mm जॅकसाठी पिन देण्यात आले आहे व इथे तुम्हाला ऑन ऑफचं बटन व वॉल्यूम अप डाऊन करण्यासाठी की देण्यात आलेली आहे. तर ह्या किमतीमध्ये हा ॲप तसा खूप छान आहे, म्हणजे ॲव्हरेज आहे, तर मुलांना शिकवण्यासाठी वगैरे ऑनलाईन क्लासेससाठी वगैरे खूप उपयुक्त असा पडू शकतो व ह्याची किंमतही आता कमी झाली आहे. कमीत कमी तुम्ही काही ऑफर्स वगैरे घेतला तर ऑनलाईन तुम्हाला हा ॲप 9,500 मिळून जाईल. तर पहा, आवडला तर नक्की विचार करा. धन्यवाद.